नमस्कार मित्रांनो, कसे आहात? चला आज आपल्याला आर्टिकल 21 हा आपल्या किरण गुरुजींच्या कलमांच्या शाळेमध्ये बघायचा आहे. तसं पटापट पटापट सगळ्यांची वाट बघेलच नाही. ऑब्व्हियसली तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही ह्या कलमांच्या शाळेमध्ये येऊन बसू शकता. या शाळेला कसल्या प्रकारचं तुमच्यावरती बंधन नाहीये, कसल्या प्रकारची तुमच्यावरती फीज नाहीये. ही शाळा पूर्णपणे गुरुजीची शाळा काय आहे, फ्री आहे. तर आता या शाळेमध्ये तुम्हाला काय शिकायचे कलम. तर आज आपल्याला कुठलं कलम बघायचंय? आज आपल्याला बघायचंय कलम 21. ज्या 21व्या कलमावरती सर्वोच्च न्यायालयात टना एवढे म्हणजे टन वजन असलेले पेपर्स तयार केले गेलेले आहेत. म्हणजे हे नक्की काय आहेत? या कलमावरती सगळ्यात जास्त वाद का झाले? या कलमावरती सगळ्यात जास्त सुप्रीम कोर्टमध्ये केसेस का आले? तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आर्टिकल 21 शीर्षक काय, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. म्हणजे या आर्टिकलमध्ये लाईफ, तुमच्या स्वतःचं जीवन, तुमचं लाईफ जे आहे, या लाईफ बद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आणि प्रत्येकाला स्वतःचं जीवन जगण्याचा अधिकार असतो. आपल्याला, आपल्या भारतामध्ये आपण राहतोय, आपण भारताचे नागरिक आहोत, तर आपल्याला आपलं जीवन जगण्याचा अधिकार असतो. आपल्यालाच नाही तर परकीय लोकांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आपल्या भारतात दिलेला आहे. त्याचबरोबर अजून यासोबत एक अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. लक्षात घ्या, व्यक्तिगत स्वातंत्र्य ज्याच्यामध्ये एक व्यक्तिगतपणा असतो, म्हणजे मी आणि माझं. ओके, आता मी माझं शरीर आहे किंवा माझं जे काही माझं लाईफ आहे याबद्दल मी माझं पर्सनल लाईफ ठेवतो, मी माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे त्याचं. आणि हे जर व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणी हिरावून घेतलं तर आपल्याला वाईट वाटतं. आपल्या हातातून जर समजा घरच्यांनी उद्यापासून मोबाईल काढला तर आपण काय म्हणू, मोबाईल वापरणं माझा व्यक्तिगत अधिकार आहे. आपण आपल्या मोबाईलला मार काय करून ठेवतो, कोड करून ठेवतो, मस्तपैकी त्याला काय 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 फिंगरप्रिंट आले आजकाल, ते फिंगरप्रिंट लावून ठेवतो. तुम्हाला माहिती आहे फिंगरप्रिंट तुमच्यासारखं घरात दुसरं कोणाचंच नाही, त्यामुळे तुमच्याशिवाय तो मोबाईल उघडणार नाही. बरोबर? तर मुद्दा आता असा आहे की तुमच्याशिवाय तो मोबाईल तर उघडणार नाही. तर हा काय झाला, तुमचा एक तो व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग झाला. असंच आपल्या भारतीय राज्यघटनेत आर्टिकल 21 अंतर्गत तुम्हाला काय दिलेलं आहे, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर आपण थोडक्यात आज समजून घेणार आहोत जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य या संदर्भात तुम्हाला दिलेलं संरक्षण. आता त्यासाठी आपल्याला थोडंसं जावं लागेल फ्लॅशबॅक मध्ये. म्हणजेच ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लागू झाली त्या काळामध्ये सहसा या आर्टिकलवरती असं मांडलं जातं किंवा असं बऱ्याचशा ठिकाणी मी पण वाचलेलं आहे की या आर्टिकलवरती खूप डिबेट झाली होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे आर्टिकल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल करेल. पण तुम्हाला माहिती आहे की घटना समितीने फक्त घटना बनवली, मंजूर केली आणि ती लागू झाली आणि ती अंमलात पण आली. आता मुद्दा असा आला की घटना तर अंमलात आली, पण घटना अंमलात आल्यानंतर तिथे एक इश्यू तयार झाला की हे जे कलम आहे त्याचं पहिलं सेंटेन्स काय माहितीये का, त्याचं पहिलं सेंटेन्स चार शब्द कायम डोक्यात फिट करून ठेवायचे. कारण की हे विचारलं जातं, हे चार शब्द आहेत, कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती. कायद्याने, कायदा कोण करतं आपल्याकडे, संसद करतं. तर आता नीट समजून घ्या, कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा त्याचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांच्यापासून वंचित केले जाणार नाही. म्हणजे वंचित केले जाणार नाही, पण कसं, कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीनुसार. म्हणजे नीट समजून घ्या, बघा कलम काय म्हणतोय, तुम्हाला वंचित केलं जाणार नाही तुमच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून. ओके, बरोबर? पण तुम्हाला कायमच वंचित, म्हणजे कायमच तुम्हाला कायद्याला म्हणतात कायमच हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलं जाईल का, तर नाही. नीट समजून घ्या, मी परत एकदा नीट सांगतो, कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज, तो अनुसरल्याखेरीज शब्द लय महत्वाचा आहे भारतीय राज्यघटनेतला. ओके, म्हणजे संसद, ओके, संसद कायदा करून एखादी कार्यपद्धती तुमच्यावरती लादू शकते आणि तुमचा हा अधिकार काढून घेऊ शकते, असा अर्थ एका केसमध्ये आला. नीट समजतंय? नसेल समजत परत एकदा सांगतो, हे 10 वेळा मी सांगतो, कारण की आर्टिकल 21 फक्त भारतीय राज्यघटनेत एका लाईन मध्ये दिले, पण हे जे कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती आहे हा शब्द मात्र लय डेंजर आहे. आणि या शब्दाला आपण चार चार वेळा वाचला पुस्तकामध्ये तरी समजत नाही. आता नीट समजून घ्या, बघा एक संसद आहे, ओके, आणि या संसदेने समजा एक कार्यपद्धती केली किंवा चला आपण असं समजू की एक तुम्ही आहात, ओके, इथं आहात तुम्ही, तुम्ही तुमचं जीवन खूप चांगलं जगताय, तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य, ओके, वैयक्तिक आयुष्य खूप चांगलं जगताय, म्हणजे तुम्हाला व्यक्तिगत अधिकार आणि जीवन जगण्याचा अधिकार तुम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलाय, ओके, पण
आपल्या भारतातली जी संसद आहे ना, संसद ही संसद करते कायदा. काय होते? ही करते कायदा. मग ज्यावेळेस संसद एखादा कायदा बनून तो कायदा आपल्या भारतीय लोकांवरती थोपवू शकते. ठीक आहे, असं याचा अर्थ निघतो. सगळ्यात पहिले अर्थ कसा निघतो बघा. अर्थ असा निघतो, कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज. आता मला सांगा, कायदा कोण बनवतं भारतात? संसद. म्हणजे असं वाचू आपण, संसदेने कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धती जी तयार करेल त्याच्याशिवाय कोणत्याही माणसाला त्याच्या जीवन आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये वंचित ठेवलं जाणार नाही. म्हणजेच याचा अर्थ, संसद कायदा करून तुम्हाला वंचित ठेवेल. नीट समजून घ्या, हा सीसॅट पॅटर्न आहे. आणि एकदा का हा सीसॅट पॅटर्न नीट डोक्यात घुसला की मग आपण पुढचा भाग घेऊया. ओके, वाटलंच नाही समजलं तर परत इथून मागच्या साईडला बघत चला. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय. ओके, इव्हन मला हे 100% खात्री आहे की तुम्ही सुद्धा हा भाग ज्यावेळेस लक्ष्मीकांत मध्ये वाचाल त्यावेळेस तुम्ही 4 ते 5 वेळा तो वाचलेला असणार, तरच तो डोक्यात शिरतो, नाही तर शिरत नाही. ओके, आता समजून घ्या, आता आयडियोलॉजी क्लिअर करू. तर ती केस होती सुप्रीम कोर्टची, प्रसिद्ध अशी गोपालन खटला. ओके, गोपालन खटला जो होता तो होता मद्रास राज्य सरकार विरुद्ध. 1950-51 काळामध्ये ती केस खूप जबरदस्त गाजली होती. 50 मध्ये ज्यावेळेस त्याचा वेरिडिक्ट आला, म्हणजे सुप्रीम कोर्टने त्याच्यावरती हायकोर्टमध्ये ज्यावेळेस त्याच्यावरती बऱ्याचशा चर्चा झाल्या, त्या चर्चेमध्ये एवढंच लक्षात यायला लागलं की यार हायकोर्टमध्ये तर सगळं चालूच होता धिंगाणा, पण ज्यावेळेस ती केस सुप्रीम कोर्टमध्ये आली तर सुप्रीम कोर्टमध्ये आल्यानंतर जरा थोडासा इश्यू बदलला. त्या काळात सर्वोच्च न्यायालय संसदेच्या एकदम विरोधात जाणार नव्हतं, कारण पहिली गोष्ट, संसद त्या काळात अस्तित्वात नव्हती. 1950 संसद आपली एकगृही होती, म्हणजेच घटना समिती होती. त्यामुळे सुप्रीम कोर्ट संसदेला खूप जास्त अशी टेन्शनवाली किंवा खूप मोठी समजत नव्हती. सुप्रीम कोर्ट एकदम नॉर्मल समजायची. आणि सुप्रीम कोर्टने वेरिडिक्ट देऊन टाकला, एक असा निर्णय देऊन टाकला की तुम्ही संसदेने तो केलेला जो कायदा आहे हा कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती, तर संसद जे काही कायदा करेल त्या कायद्याच्या विरोधात जायचं नाही कुणीच. मग तो कायदा अयोग्य असला, तो कायदा अन्यायी असला किंवा तो कायदा गैरवाजवी असला तरी सुद्धा तुम्ही त्या कायद्याच्या विरोधात जायचं नाही, कारण तो कायदा संसदेने केलाय. त्या काळात सुप्रीम कोर्टला संसदेचा रिस्पेक्ट होता. ओके, इंदिरा गांधींच्या काळात सुप्रीम कोर्ट आणि संसद एकमेकांच्या विरोधात उभी होती, तुम्हाला हे पण मी पुढे भविष्यात शिकवेल. पण 1950 काळामध्ये सुप्रीम कोर्टला संसद एकदम चांगली वाटायची आणि असं वाटायचं की बस संसद जे करेल ते एकदम बेस्ट. म्हणून सुप्रीम कोर्टने गोपालन खटल्यामध्ये असा निर्णय देऊन टाकला की जो कायदा केला जाईल, संसद जो कायदा करेल आर्टिकल 21 अंतर्गत, तो अन्यायी असला, ओके, तो अयोग्य असला आणि तो गैरवाजरी असला तरी सुद्धा त्याच्या विरोधात तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही. याच्यामुळे काय झालं बघा, याच्यामुळे काय झालं, आपल्याकडे कायद्याने प्रस्थापित केलेली जी कार्यपद्धती आहे म्हणजे थोडक्यात संसदेला जास्त अधिकार मिळाले आणि संसद याच केसचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात काय करायला लागली, लोकांच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणायला लागली. आता संसद करायला लागली म्हणजे कोण करायला लागलं समजून घ्या. ऑब्व्हियसली काँग्रेस सरकार, काँग्रेसमध्ये आलेले जेवढे प्राईम मिनिस्टर्स होते, प्राईम मिनिस्टरनी या आर्टिकल 21 अंतर्गत किंवा गोपालन खटल्याच्या अंतर्गत असलेले जेवढे काही निर्णय होते या सगळ्या निर्णयांचा बराच फायदा उचलला होता आणि त्यांनी त्या पद्धतीचे कायदे बनवले पण होते. परंतु नंतरच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी त्याच्यावर आवाज उचलला आणि आवाज उचलून सगळ्यांनी सांगितलं की यार अमेरिकेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया हा पॉइंट उचलला गेला. ओके, हा पॉइंट उचलला गेला आणि हा पॉइंट उचलला कोणी, तर तो उचलला गेला मेनका गांधी केस खटला. ओके, जबरदस्त केस खटला चालला होता मेनका गांधी केस खटला 1978. ओके, मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टला युएसएचा पॉइंट उचलावा लागला. मेनका गांधींनी सांगितलं की बाबा ते युएसएमध्ये बघा काय चाललंय, युएसएमध्ये जरी तिथं कायद्याची, ओके, युएसएमध्ये काय, कायद्याची योग्य प्रक्रिया, म्हणजेच त्या ठिकाणी युएसएमध्ये कायदा हा योग्यच असतो. मग तुम्ही भारतामध्ये असं का आधी सांगितलं की 1950 तुम्ही असं का सांगितलं गोपालन खटल्यामध्ये की कायदा अयोग्य असला तरी तो कायदा बरोबर, त्या कायद्याच्या विरोधात जायचं नाही, चुकीचा नाही राव, तुम्हीच विचार करा. आता म्हणजे 50 सुप्रीम कोर्टने सांगून ठेवलं की कायदा चुकला, कायदा अयोग्य असला, कायदा किती घाणेरडा असला
तरी त्या कायद्याचं रिस्पेक्ट ठेवायचं आणि त्या कायद्याच्या विरोधात कोणी जायचं नाही. हाउ इज पॉसिबल? त्या काळातली लोक ठीक आहे, त्या काळातली लोक एवढी सुशिक्षित नव्हती, पण आता दुनिया बदलायला लागली. भारत आता डेव्हलपिंग कंट्रीज म्हणून कन्सिडर करायला लागला होता त्या काळात. भारतामध्ये नवीन नवीन विचारसरणीचे लोक येत होते, भारतामध्ये आधुनिकता येत होती, आणि प्रत्येक वेळेस भारतातल्या माणसांना किंवा भारतातल्या व्यक्तींना दाबायचा प्रयत्न केला जात होता संसदेद्वारे. मग मेनका गांधी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जबरदस्त केस होती 1978 ला. त्यावेळेस मेनका गांधींच्या बाजूने हा निकाल लागला आणि त्यांनी हाच पॉइंट उचलला होता की अमेरिकेमध्ये सांगितलंय अमेरिकेमधल्या फंडामेंटल राईट्सचा प्रभाव आहे ना आपल्या भारतावर. मग तुम्ही अमेरिकेच्या फंडामेंटल राईट्सचा प्रभाव जर भारतावर आहे तर मग अमेरिकेमध्ये जी पद्धत आहे ती आहे कायद्याची योग्य प्रक्रिया. म्हणजे अमेरिकेमध्ये स्पष्टरित्या सांगितलंय कायदा योग्य असला तरच तुम्ही लोकांवरती बंधनं आणू शकता. मग भारतामध्ये असं का सांगितलं की कायदा अयोग्य असला तरी लोकांवरती बंधनं तुम्ही आणू शकता किंवा लोकांवरती बंधनं तुम्ही टाकू शकता ते सांगा. मग हे ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुप्रीम कोर्टने सुद्धा मान्य केलं की कायद्याची योग्य प्रक्रिया. लक्षात घ्या 1978 नंतर भारतातल्या सुप्रीम कोर्टने आर्टिकल 21 अंतर्गत कायद्याची योग्य प्रक्रिया असा भाग ठेवला गेला आणि त्यांनी असं सांगितलं की जर कायदा खरंच योग्य आहे, ओके कायदा योग्य आहे किंवा कायदा व्यवस्थित सगळ्या गोष्टी चाललाय, ठीक आहे कायदा व्यवस्थित सगळ्या गोष्टी चाललाय किंवा कायदा एखाद्या कार्य म्हणजे कार्यकारी लोकांसंदर्भातला आहे किंवा पंतप्रधान हे जे कार्यकारी लोक असतात ना यांचा मनमानी अधिकार जो आहे हा मनमानी अधिकार ओके याच्या विरुद्ध जर असेल, म्हणजे थोडक्यात जर सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर कार्यकारी लोकांनी डिसिजन घ्यावा, संसदेतल्या कुठल्याही कार्यकारी व्यक्तीने डिसिजन घेतला आणि तो जर आर्टिकल 21 विरोधात निघाला तर तो कायदा किंवा तो ठराव किंवा तो निर्णय रद्द होतो. तुम्ही माणसांच्या वर त्यांच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही कुठल्या कायद्याअंतर्गत. म्हणजे जर समजा उद्या जाऊन एखाद्या आपल्या संसदेने एखादा कायदा केला, लक्षात घ्या मी काय आता एकदम सोप्या भाषेत सांगतोय, जर उद्या जाऊन एखाद्या आपल्या संसदेतल्या एखाद्या मंत्र्यानं किंवा संसदेतल्या महत्वाच्या प्राईम मिनिस्टर किंवा त्यांच्या मंत्रिमंडळानं एखादा कायदा असा केला की जो कायदा आपल्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणतोय, तर उद्या जाऊन आपण त्याच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो. आणि हा आर्टिकल 21 हा एवढा स्ट्रॉंग बनवलाय की हा राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस सुद्धा तुमचा काढला जात नाही, तो चालूच राहतो. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी असो नाही तर काही असो, तुमचा हा आर्टिकल 21 हा चालूच राहणार फुल टाइम, ओके. तर अशा हा आर्टिकल 21 या अंतर्गत तुमच्या जीवित आणि तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग दिलेला आहे. तर माझ्या मते तुम्हाला बेसिक समजलं असेल की व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय. आता व्यक्तिगत स्वातंत्र्याचा एक अजून भाग आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्यात काय येतं? व्यक्तिगत स्वातंत्र्यात व्यक्ती आणि व्यक्तीचं शरीर येतं हे लक्षात ठेवा, ओके. पण आता फक्त मी हे जुन्या काळात होतं, 1950 काळामध्ये ठरवलं गेलं की व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तीचं शरीर. पण मग नंतर मेनका गांधी केस खटल्यानंतर व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काय केलं गेलं, विचार विनिमय केला. मग व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये जवळपास एवढे व्यक्तिगत आणले, म्हणजे आपले निवाऱ्याचे हक्क, झोप घेण्याचा हक्क, ओके हे सगळे जे काही हक्क आहेत छोटे मोठे जेवढे हक्क आहेत, जसं आता माझ्याकडे काही लिस्ट आहे, उपजीविकेचा हक्क, आरोग्याचा हक्क, ठीक आहे, म्हणजेच 14 वयापर्यंत मोफत शिक्षणाचा हक्क, म्हणजे लक्षात घ्या याच हा पण एक व्यक्तिगत हक्क आहे. तुम्हाला 14 तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे, बरोबर. म्हणूनच भारतीय राज्यघटनेत जो आर्टिकल 21 अ आहे हा आर्टिकल 21 अ शिक्षणाचा जो अधिकार आहे तो शिक्षणाचा अधिकार लगेच 21 नंतर लावलेला आहे. म्हणजे उद्या जर जाऊन याच्यातले जे काही समजा तुम्हाला अधिकार आले, उदाहरणार्थ कोठडीतील छळाविरुद्धचा हक्क, योग्य खटल्याचा हक्क, ओके निशुल्क कायदेशीर मदतीचा हक्क, त्यानंतर कीर्तीचा हक्क, माहितीचा हक्क, हे जर हक्क उद्या घटनात्मक हक्क झाले तर ते सगळे आर्टिकल 21 पुढे लावले जातील, बरोबर. लक्षात आलं? जसं आता शिक्षणाचा हक्क हा पहिले नॉर्मल होता, बरोबर, पण ज्यावेळेस तो घटनात्मक हक्क झाला पुढे आपण बघूया पुढे उद्या वगैरे तुम्हाला आर्टिकल 21 ए बद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल, तर तुम्ही हा विचार करा की आर्टिकल 21 ए हा जो शिक्षणाचा अधिकार मध्येच घुसडलाय, म्हणजे तो व्यक्तिगत हक्कच होता सुरुवातीचा, ओके. म्हणजे तुम्हाला एवढंच मला सांगायचंय की जीवित आणि व्यक्तिगत अधिकार हे जे तुम्हाला मिळालेले आहेत, ओके हे जे तुम्हाला मिळालेत संसद कायदा करून त्याच्यावरती गदा आणू नाही शकत. जुन्या काळात आणू शकत होतं, पण खरंच मेनका गांधी केसमुळे खरंच आपलं हे हक्क जो आहे त्या खरंच या हक्काला संरक्षण मिळालंय. म्हणजे समजून चला गोपालन
खटल्यामुळे आपल्या मूलभूत हक्कांवरती गदा आणली होती. मग तो कायदा चुकीचा असला तरी तो कायदा बरोबर आहे असं सांगितलं गेलं होतं. आणि आता मेनका गांधी केस खटल्यानंतर आपण कायदेशीर योग्य प्रक्रिया या अमेरिकेच्या तत्वाचा वापर करून आज आपल्याकडे या अधिकाराला म्हणजे या फंडामेंटल राईट्सला खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळालेलं आहे. तर ही होती तुमची आर्टिकल 21 मधली एक छोटीशी प्रक्रिया. ठीक आहे, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.